पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अगं श्यामल, काय सांगू तुला, माझी सून माझ्या इतकी मोठी आहे ना की शेजारच्या बायका सुद्धा अलीकडे म्हणतात उगीचच आम्ही घाई केली आमच्या मुलांची लग्न लावायला. तुम्हाला कन्सल्ट केलं असतं ना तर आमच्याकडे सुद्धा तुमच्यासारखं मॉडेल आलं असतं. काय सांगतेस? तुला खोटं वाटतंय का? मंत्र्यांना विचार ना, आमचे माधव घ्या घ्या. अगं तुला सांगते, बाहेर जायचं असेल ना तरी मला विचारल्याशिवाय जात नाही ती. आज साडी नेसू का ड्रेस घालू, चप्पलच घालू का सँडल घालू, रिक्षाने जाऊ का चालत जाऊ? अजून आहे का ग ती? म्हणजे इथेच आहे की माहेरी गेली? अगं तिची काय हिंमत आहे ग मला न विचारल्याशिवाय माहेरी जायची. जरा माझा स्वर वाढला ना की तिची भीगी बिल्ली होते. बरोबर, चल चल चल, मी ठेवते बरं का फोन. अगं नाही, मांजर शिरले आमच्या घरात, असं बोचर मांजर आहे ते आणि सगळं दूध पिऊन टाकेल. ठेवते नंतर करते. बाय 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 बाय. सासूबाई, मी काय भीगी बिल्ली आहेस मुळे? डोळे बघ, डोळे ऐश्वर्यासारखे. उगाच मला मस्का मारू नका. ऐश्वर्यासारखे काय डोळे? आपल्या शेजाऱ्यांनी नवीन मांजर घेतले, तिचं नाव ऐश्वर्या आहे. सासूबाई ऐका, माझं फोनवर बोलत असताना तुमचं लक्षच नसतं. मी तुम्हाला सांगितलं दूध तापवायला ठेवलंय, त्याच्याकडे लक्ष द्या. उतो गेलं सगळं. अगो बाई काय सांगतेस? अगं पण मी फोनवर बोलायला लागले ना की दुसरा कान माझा बंदच होतो. काल मी तुम्हाला सांगितलं भाजी आणा, तुम्ही भजी आणलीत आणि खाल्लीत. होतात असं कधी कधी, भाज्याची ऐकलं जातं, मग भजी आणून खाल्ली तर काय एवढं? तुम्हाला जर कामं करायची नसतील ना तर तुम्ही मला सांगा किंवा फोन करून कळवा, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, आजपासून असंच करते मी. काय आहे तो या बाबा, खरंच ग्रेट आहात तुम्ही. मला असं वाटतं की आतापर्यंत यांच्या बरोबर राहून राहून तुम्हाला बीपी किंवा हार्ट प्रॉब्लेम कसा नाही झाला? मी उगाच का मोबाईल वर खेळण्याचा छंद लावून घेतलाय. बोल ग, तुला सांगायचं राहून गेलं. काय? अगं मी तुझ्याकडेच येते. का काय? तू राहतेस ना त्या भागातच माझं काम आहे आणि तुझ्याशिवाय कोणाकडे हक्काने राहणार मी. मागे तूच नाही का म्हणाली होतीस कधीही ये, घर आपलंच आहे. कधी येतेस? ही काय, ऑन द वेच आहे. म्हणजे 15 मिनिटात पोहोचेन मी. म्हटलं तुला आधी फोन करून कळवावं, म्हणजे नाश्ता वगैरे तयार ठेवशील. हो ग हो, ये हा, मजाच घरी ये. सरकार, आपलं नाव मंत्री असलं तरी एवढ्याही थापा मारू नयेत हो. आपलंच सरकार कोसळेल एक दिवस. पिलू, आता त्रास होतो. अगं मग नको खाऊ ना ते पोहे. दे मी पोह्यांबद्दल नाही म्हणते, मी तुझ्या बायको बद्दल म्हणते. मीही भांडू शकते बरं का तिच्या बरोबर, पण नको नको. तुला असं वाटतं ना तू एक 2-5 वर्ष तरी जगावं. 2-5 वर्ष काय, हा चांगली 50 वर्ष हलणार नाही मी इथून. हा मग त्याकरता गप्प बसायचं, शांत राहायचं. नाही, मी गप्प राहू शकते, शांत राहू शकते, पण तुझी बायको टोचून टोचून मारेल मला. वादविवाद स्पर्धेमध्ये 5 वर्ष कॉलेजला मी ट्रॉफी मिळवून दिली आहे आणि तुझ्या बायको समोर नांगी टाकू? काही युद्धही वादविवाद न करताही बुद्धीने जिंकावी लागत. काय म्हणालात बाबा? बुद्धीच सांगत होतात का कोणाला? माझ्याकडे 50 वर्ष घपरे. आता वेळ आली बरं का. ग्रंथपाल म्हणून गेली 30 वर्ष नोकरी केले मी आणि ही मला बुद्धी बद्दल शिकवतीये. आता माझी कुशागर बुद्धी काय आहे ना हे हिला दाखवल्याशिवाय मी माझं आडनाव लावणार नाही कुलकर्णी म्हणून. सरकार आपलं आडनाव मंत्री आहे. पण जेव्हा बुद्धीबद्दल प्रश्न येतो ना तेव्हा मी माझ्या माहेरचंच आडनाव लावते. बरोबर बोलला तो मगाशी, अगदी इम्पॉसिबल. तनु चल चल, आपल्याला रेडी व्हायचं ना, जाऊया. बाय बाबा. कशी आहे? कशी दिसते? अजूनही खात्या पित्या घरचीच वाटते. गप, चल आती. सून चांगली मिळाली दिसते तुला. चांगली म्हणजे माझ्या शब्दाबाहेर नाही बरं का. मला विचारल्याशिवाय घरातून एक पावले टाकत नाही. सासूबाई कुठे चाललात तुम्ही? घरात. अच्छा, हॅलो. बरं ऐका ना, मी क्लायंट बरोबर मीटिंगला चालली आहे. 100 वेळा मला फोन करू नका, नाही तर काल सारखं परत पार्सल खायला लागेल सगळ्यांना. अग ही माझी मैत्रीण श्यामल. हॅलो. आणि ही माझी सून बरं का अंकिता. किती आहे तुला सांगितलं, टिकली लावत जा.
पॅन्टवर टिकली कशी लावणार? पण मी पॅन्टवर म्हणतच नाहीये, मी कपाळावर लाव असं म्हणते. बुद्धिवंत कुलकर्ण्यांचा इतिहास एकदा बाबांकडनं ऐकलाच पाहिजे मला. बाबांकडनं कशाला, दांडपट्टा चालवण्यात तरबेज होते बरं का कुलकर्णी, काय ग तोंडपट्टा म्हणायचंय का तुम्हाला? फायनान्स ऍडवायझर आहे बरं का माझी सून, तुला इन्व्हेस्टमेंट बद्दल काही विचारायचं असेल ना तर विचारा. हिला काय सांगते? अगं मग तर आनंदाचीच बातमी आहे. म्हणजे काय झालं, 6 महिन्यापूर्वी माझे मिस्टर म्हणजे मिस्टर काकडे गेले. ही आनंदाची बातमी आहे? नाही म्हणजे ही आनंदाची बातमी नाहीये. काय झालं की त्यांची एक पॉलिसी मॅच्युअर झालीये 10 लाखाची. मी विचार करत होते कुठे इन्व्हेस्ट करू. मावशी या ना, या. अगं या काय तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना, निघ बघू तू निघ. अहो तनू यायचंय ना अजून, तोपर्यंत होईल बोलून. मावशी तुम्ही आलाच पिलूला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना, निघा निघा निघा. तनू तू पुढे जा, मी नंतर येते. ओके नको नको. ओके नको. काय श्यामल मावशी कशी आहेस? छान मस्त. अंकिता मावशी आणि आई खूप जवळच्या मैत्रिणी आहेत बरं का, एकदम जीवश्य कंठश्य. आणि काय काका कसे आहेत? पिलू अरे काकांना जाऊन 6 महिने झाले रे. श्यामल मी आहे बरं का तुझ्या बरोबर, तुम्ही निघा निघा. अरे हिला मोठ्या क्लायंटला पण भेटायला जायचंय. निघा निघा तुम्ही. येतो बाय बाय बाय. नो थांब जरा, त्यांना इन्व्हेस्टमेंटचं बोलायचंय जरा थांब. सासूबाई अहो माझी मैत्रीणच आहे ती, तिला काय मी नंतरही भेटू शकते. मी जातो मग बाय. ए नको नको थांब. अरे उगीच रिक्षाचे पैसे द्यावे लागतील. अरे तू सोड हिला जातात आता हा. आणि अगं तसंही श्यामल मावशी आहे हो 2 दिवस इकडे आपल्याकडे, तेव्हा अगदी निवांत गप्पा मारा हा. अच्छा असं आहे, काही हरकत नाही, मी आल्यावर व्यवस्थित बोलू आपण. ठीक आहे हा भेटू. सासूबाई चहा आणि पोहे करून ठेवलेत, ते वाढायचे तरी कष्ट घ्या कळलं ना. मावशी अच्छा भेटू हा, बाय. मज्जा करा, बाय. मास कळायला लागला की बरोबर ह्या नाती चिकटवता येतात. सरू सुनेशी फारस पटत नाही वाटत तुझ. अगं तिला माझ्याशी पटवून घ्यावंच लागत, या इथे मंत्र्यांची मी सरकार आहे. पण वाटत नाही आहे तस, तीच विरुद्ध पक्षाची गटनेता असल्यासारखी बोलत होती. छे ग, अगं मला सासू म्हणून स्वीकारताना तिला मानसिक धक्का बसलाय. आता तुला माहितीये मी किती शिस्तीची आहे ती, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. ह्याने ना तिचा मेंदू हल्ल्यासारखा झालाय. मग तू का थांबवलंस ग मला? नाही म्हणजे तिची थोडीशी मदत झाली असती, मी इन्व्हेस्टमेंट केलं असतं ना तिच्याकडे. अगं इन्व्हेस्टमेंट काय येत आहे तिला, जे काय फायनान्स शिकले ना ते माझ्याकडून शिकलीये. म्हणजे? अगं सध्या घराचा हिशोब नाही तिला नीट ठेवता येत, मी आहे म्हणून एक घर चालतंय कळलं ना. आताच बघितलं नाहीस का, उगीच रिक्षाला पैसे देत होती. आता माझ्या पिलूने तिला बाईकनी सोडलं म्हणून पैसे वाचले की नाही. 4-4 वेळा तिला पार्लर मध्ये जायला लागतं ना, म्हणून तुझ्यासारखे मासे गळायला लावते ती. पण मी असं कसं करून येईन तुझ्या बाबतीत? तू माझी बालमैत्रीण आहेस की नाही? चेहऱ्यावरनं अजिबात दिसत नाही ती तशी. आता चेहऱ्यावरून आमचे मंत्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्यासारखे वाटतात की नाही? पण आयुष्य गेलं कारकुनी करण्यात, ते सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकेत. जोपर्यंत मी तुला सांगत नाही ना इन्व्हेस्टमेंट करायला, तोपर्यंत तिच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची नाहीस. तर असं आहे सुनबाई, ही अशी कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणते हा, तेव्हा सावध रहा. बाबा नशीब तुम्ही मी आणलेला भजीला तरी जागताय, नाहीतर सासूबाई माझ्या फायनान्स कंपनीला कधी टाळं लावतील ना सांगता पण येत नाही. पुढच्या वेळेला समोसे आणा. मलाही आले. तुम्हाला अजून काय हवंय का मंत्री साहेब? ओगो बाई अहो घेऊन जा. सुनबाई तुला माझी काही मदत हवी का? काय हो सासूबाई, फायनान्शियल क्लासेस संपले का? का असं वागतेस ग तू माझ्या बरोबर, मला कळतच नाही. मला सुद्धा वाटत ग तुझा बिझनेस वाढावा, तुला काय ते म्युच्युअल फंड शेअर्स यांच्या खूप ऑर्डर्स मिळाव्यात. सासूबाई माझं पोळी भाजी केंद्र नाहीये, ऑर्डर्स काय इन्व्हेस्टर्स म्हणा. तेच ते ग सुनबाई. मी तुला सुनबाई का म्हणते हेच मला कळत नाही बाई, तुम्हाला लेकीसारखी असं आमच्या मंत्री म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. आपल्याला मुलगी नाही की नाही, मग अंकिताच्या रूपाने आपल्या घरी मुलगीच आली हो आपली. तू त्यांना बाबा म्हणतेस ना
ते मला इतकं आवडतं म्हणून सांग. काय गो काय झालं सासूबाई? काय झालं काय झालं? पाणी देऊ पाणी देऊ. हा थांब बाई, एवढं चांगलं नका वागू माझ्याशी, मला हार्ट अटॅक येईल. बघ बाई, तुला सारखं असंच वाटत. ए तू मला सुद्धा आई म्हणशील का? प्लीज म्हण ना आई. आई? आणि मग तनू घरी आल्यावर काय त्याला दादा दादा म्हणू? आता मुद्द्यावरच येते मी. या, तुला श्यामल कडून 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट हवी आहे ना? मग मी सांगेन तसं वागायचं. आहे कबूल? मदत मागताय का कमिशन हवंय? सहकार्य. फक्त एक दिवस, एक दिवस मी सांगेन तसं वागायचं. सासूबाई, तनू सोडून काही मागा. दिलं गिवन. गुड. मग मी सांगेन ना तसं एक पूर्ण दिवस वागायचं, पूर्ण वेळ माझ्या मुठीत राहायचं. एक्सक्यूज मी, तनू पण घ्या तुम्हालाच, मला नाही जमणार प्लीजच. बाबांची पण इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर होते बरं का, 25 लाखांची. बर, 10 लाख, 25 लाख, विचार कर, 10 लाख. ओके ठीक आहे. क्या बात है. पण सासूबाई, मूड जरा सावकाश आवळा. असं काय करतेस तू? तू फक्त एकच काम करायचं, मी जे जे तुला सांगेन ना ते तू करायचंस, कशालाही नाही म्हणायचं नाहीस. आहे कबूल? तुम्ही ना घरामध्ये सून आणण्यापेक्षा रोबोट आणायला हवा होता. काय काय काय? काही नाही, हे देऊन येते ना, गार होईल. हो काय बाबा, तुम्ही काय म्हणत होतात मगाशी? पुढच्या वेळेला समोसे आण. ते नाही हो, असं काहीतरी मान करून असं हो म्हण हो म्हणायचं काय म्हणत होतात? तुला जर का श्यामलची इन्व्हेस्टमेंट हवी असेल ना, तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. काय? तुला ती म्हण माहितीये, अगं अगं सासू तुला कशी तासू. हे बाई, हिने ऐकली मी म्हण. कधी ऐकणार, आत्ताच बनवले मी. बाबा काय हो. काय ना, या सासू आहेत ना त्या फार हुशारच असतात. बर आता मला सांगा, श्यामलची झोपण्याची व्यवस्था काय करायची आज रात्री? नाही म्हणजे तर ती माझी बालमैत्रीण आहे ना, म्हणजे मग ती माझ्याच बरोबर आपल्या बेडरूम मध्ये झोपणार. चालेल ना? हा मंत्री. हो चालेल ना, पण उद्या जर का माझी एखादी मैत्रीण आली तर तुला चालेल ना? चालेल. काय म्हणालात? मी काय नाही, गंमत करत होतो की श्यामल एकच दिवस झोपणार आहे ना. हो मग तिला जरा शांतपणे झोपू दे. म्हणजे ती जर का तुझ्याशी जरी झोपली तर सुनबाई, श्यामल तुमच्या बेडरूम मध्ये झोपेल. हा काय, याला काय अर्थ आहे? आवाज खाली सरू. अग ही अशी का ओरडते तुझ्यावर? मानसिक धक्का. अंकिता बळाशी चिडचिड नाही करायची. मी ना तुला एका सायकॅट्रिस्टचा नंबर देईन. सायकॅट्रिस्ट? आपण तुझ्यावर उपचार करूया बाळा, काळजी करू नकोस. फायनान्स कंपनी मोठी करायची की नाही? तेव्हा श्यामल आता यांच्या बेडरूम मध्ये झोपणार आज. हा चालेल ना, चल चल चल, मी तुला यांची बेडरूम दाखवते. चल चल, छान सजवले मी. सायकॅट्रिस्ट हे काय नवीन आता? काय झाली, कॉफी पिण्याची वेळ झाली. तू ना अगदी माझ्या सुने सारखी आहेस, गोड. नमस्कार करते. हा अगं अगं राहू दे. छान छान संस्कार केलेत हो तुझ्यावर. आता काय सांगू तुम्हाला, आई बाबांची कृपा माझ्या. जपमाळ देऊ का आता? जपमाळ देऊ? हे काय, माझं पिल्लू कुठे? टेरेसवर झोपलाय. टेरेसवर? हो आता तुम्ही म्हणालात ना श्यामल मावशींची झोपायची व्यवस्था कर म्हणून पाठवून दिलं त्याला टेरेसवर. नाही म्हणजे तो आपणूनच म्हणाला आता तुमची नीट व्यवस्था नको का व्हायला. तो म्हणाला मीच जातो. बिचारा ग माझ पिल्लू, रात्रभर डासाने त्याला चावलं असेल, पार्टी केली असेल त्याच्या बरोबर. हो ना, जा 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 पिल्लूला म्हणून आत येऊन झोपता. जा 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 जा. त्या मावशी बर ऐक ऐक ऐक, काय हो? ते काम झालं ना की मावशीसाठी गरम गरम पाणी काढ. हो चालेल. बर ऐक ऐक ऐक,
ते काम झालं ना की आम्हा दोघींसाठी कांदे पोहे कर. हो चालेल. ऐक ऐक ऐक, ते झालं ना कपडे धुवून ठेवते, भांडी घासून ठेवते आणि मग पाय चेपून देते तुमचे. अगो बाई पाय. हो अहो काय ना, यांच्या पायात गोळे येतात ना काम केल्यामुळे, मग ते दाबून दाबून काढावे लागतात रोज मला. हे कधी सांगितलं मी तुला? अहो आता सवय झाली आहे मला रोजची. असं काय करताय? हे जरा जास्त होतंय बरं का. अहो तुम्हाला सांगते, मी या घरात आल्यापासून ना काम करणारी बाई सुद्धा यांनी काढून टाकलीय. अगो किती काम करून घेतेस तू सुनेकडनं? तिच्याला मानसिक धक्का नाही बसणार का? अहो नाही हो, असं काही नाहीये. मी खरं सांगते तुम्हाला, अगदी देवासारखी सासू मिळाली मला. चला कामाला लागता. हो नमस्कार करते. हो बरोबर, आशीर्वाद. जा 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 जा, नमस्कार करते. बघ बघ, आता कॉफी घेशील का? तुझ्या कोणी प्रेमात पडत काय बाबा, काय हसताय तुम्ही? पिलू पिलू काय झालं बाळा? हा तू रडतोयस का? हा काय झालं? सरकार, कांदा कापणारा माणूस कधी हसताना पाहिलाय? कांदा हे काय करताय तुम्ही? तुम्हाला कामाला लावले? सुनबाई सुनबाई. काय सासूबाई? सुनबाई चला, कोण आधी पुसणार आहे? माझा स्टॅमिना संपलाय आता. एवढे कष्ट जर आधी घेतले असते ना तर 100 क्लायंट मिळाले असते मला. तुला काही वाटत नाही का ग? वाटतय ना. मग लहानपणी मला कोणीतरी सांगितलं होतं, बेडकाला दगड मारला ना तर मुकी सासू मिळते. मग मग काय, आता असं वाटतं की मारायला हवा होता दगड बेडकाला. सुनबाई. सरू सरू सरू, मी काय जरा लांबून. सॉरी. अरे अरे असं काय करताय? मी काय म्हणते बघा, माझी लादी पुसून झाली ना की मी चिरते ना. हा तुम्ही नका काही करू. थांबा थांबा, खरंच किती जाणीव आहे तुम्हाला. तनू तुला माहितीये मी परमेश्वराजवळ प्रार्थना करणार आहे की पुढच्या जन्मी सुद्धा मला हाच नवरा मिळावा. अंकू तुला इतका आवडतोय मी? खरंच तनू, खरंच खूप आवडतोस मला तू. आणि आता एवढं ट्रेनिंग दिलंय ना तुला, ते वाया कसं जाऊ देईन? पुढच्या जन्मात नवीन माणसाला ट्रेन करायचं? खरंच नको नको. हा मी मी करते, राहू दे दे. अगं अंकू ठीक आहे, मी मी बरं आहे ग. नाही पिल्लू तू खरंच बरा आहेस का? हो गाई माझ्याच्याने तर बघवतच नाहीये. मी ही चालले. अगं असं काही नाहीये, एक शब्दही बोल नको. आल्यापासून पाहते सुनीचा सारखा छळ करतेस. अगं शोभत का तुला हे? नाही नाही मी इथे थांबणार नाही. मी तुमचा शब्द पाळलाय मी. हा तुमच्या मुठीत राहिलीय. आता जर माझी 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट गेली ना तर? माहितीये ग शब्द दिलाय ना तुला, म्हणून तर टेन्शन आहे मला. जा थांबवा ना त्यांना. श्यामल 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 बदन श्यामल श्यामल ऐक ना माझं. ए श्यामल श्यामल ए श्यामल, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. असं काय करतेस तू? हे सगळं करून घेण्यासाठी सून आणलीस तू घरात? नाही नाही मावशी, फक्त तेवढ्यासाठी नाही. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मीच यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट साठी आले होते. बघ पण कधी तनू मध्ये गुंतले माझं मलाच कळलं नाही. हो ना, खरंय खरंय. आम्ही याच्याकडे 25,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतो म्हटलं तेव्हा कुठे लग्नासाठी तयार झाली? कुठे काय बोलायचं कळत नाही का तुला? नाही नाही मावशी, आणि या ना कायम नाही मागत माझ्याशी, अशा कधी कधीच वागतात. कधी कधी म्हणजे? म्हणजे मंडे टू फ्रायडे जेव्हा ही कामाला जाते तेव्हा, आणि सॅटरडे संडे हिचं मानसिक संतुलन बिघडतं. साधा चहाचा कप सुद्धा उचलत नाही. झालं झालं तुमचं सगळ्यांचं बोलून झालं? धक्का ग धक्का श्यामल, सोन घरात आली ना की सगळ्या सासवांचं असंच होतं बघ. जाऊ देना, सोडून देना, कर ना हिच्याकडे इन्व्हेस्टमेंट. हिच्यासारखी ऍडवायझर शोधून सापडणार नाही तुला. नाही आता माझा जोपर्यंत विश्वास बसत नाहीत ना तोपर्यंत 1 रुपया सुद्धा इन्व्हेस्ट करणार नाहीये मी. कोण खरं कोण खोटं काहीही कळत नाहीये. ते काय नाही मी चालले. श्यामल ए श्यामल झालं झालं
लावली सगळ्याची वाट, लावली सगळ्याची वाट, हा काय गरज होती की हा इतका सगळा ड्रामा करण्याची? चांगली इन्व्हेस्टमेंट गेली ना. तुम्हाला काय गरज होती त्यांना दाखवायची की मी तुमच्या मुठीत आहे? आणि तसे कोणाला विश्वास बसणार आहे की मी यांच्या मुठीत? हे काही तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ते म्हणतात ना, दैव देते आणि सासू नेते. काय? सॉरी सॉरी चुकलं, लाज घे पण जाचावर. बघूनच घेते मी, बघूनच घेते. पण त्याआधी ना ते डॉक्टरला फोन लावते. कोण डॉक्टर? तोच श्यामलने ज्याचा नंबर दिला ना, सायकॅट्रिस्ट तो. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. त्याला भेटलंच पाहिजे. तुम्हाला एकदा संपूर्णपणे तपासणं गरजेचं आहे सासूबाई. सुनबाई, सुनबाई, अहो अहो सुनबाई, बघताय नाही बाबा तुमच्या सुनबाईंचे कसे हाल हाल चालले त्या घरात. तुम्ही काय माना डोलताय? सुनबाई